दिवा संघाने सामना जिंकला, दिवा बी संघाने, त्यानंतर वडवली बी संघाने सुद्धा सामना जिंकला शिळगाव संघाच्या विरुद्ध, एक लो स्कोरिंग मॅच होती. त्यानंतर बेतवडे वर्सेस देसाई, चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळाला की शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना रंगला होता. फलंदाजी करत असताना मात्र सामना आपल्या बाजूने झुकला देसाई असंघाने आणि तो संघ सुद्धा विजय ठरतोय. त्यामुळे तीन संघ क्वालिफाय झाले ते पुढच्या राऊंड साठी, दिवा बी, वडवली बी आणि देसाई ए. आणि इथे मात्र लढत सुरू आहे ती निळजे विरुद्ध नवापाडा. आतापर्यंत जरा लेखाजोखा असा आहे की नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय निळजे संघाने घेतलाय आणि समोरच्या संघाला आतापर्यंत थांबवले ते 21 या धावसंख्येवर दोन गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीला तुझा स्वतः ऍज अ कॅप्टन गोलंदाजी सांभाळत नितेश हो द विकेट. शॉर्ट पिच चेंडू दिशा दिली आहे, चेंडू जवळजवळ सीमाच्या बाहेर, षटकार. पिंटाच्या बॅटमन हा पहिलाच षटकार इथे वसूल होतोय. सहा चेंडूचा सामना केला आणि शेवटच्या सहाव्या चेंडूवर इथे मात्र षटकाला वसूल करतोय. स्कोर मोजन विथ दिस 6-27, 27 धावा धाव फलकावर. नितेश हो द विकेट, शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना, चेंडू सीमारेच्या बाहेर, षटकार. दोन चेंडू, दोन आक्रमक फटके. मगाही थोडे सातपड सुरुवात केली होती, पाच चेंडू डॉट गेल्यानंतर मात्र सहाव्या चेंडूवर येऊन अप्रतिम फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आता मात्र स्क्वेअर लेग, दोन उत्तुंग षटकार नितेश साठी. हो द विकेट, फुल टॉस आहे, अजून एक बॅक टू बॅक, तिसरा षटका, 360 इन अ रो, अप्रतिम आणि दर्जेदार फलंदाजी पिंटा जोशीची. हे डोंगर डोंगरून आई तुझा करल्याचा डोंगर, डोंगर डोंगरून आई तुझा करल्याचा डोंगर. याच मुमेंटला येऊन सागव संघाच्या माध्यमातून युवराजने अप्रतिम आणि विस्फोटक खेळी केली होती. पाच चेंडूत पाच उत्तुंग षटकार, सहाव्या चेंडूत सुद्धा षटकार मारण्याचा निश्चितच प्रयत्न होता, पण त्या चेंडूत चौकार आणि 34 धावांची अप्रतिम खेळी युवराजने साकारली होती. पाहूया त्या दिशेने वाटचाल करतोय का. तीन चेंडूतून उत्तुंग षटकार दाखवले आतापर्यंत पिंट्याने आणि पाहूया संघाच्या धावसंख्येला जलगतीने पुढे सरकवतोय. एकूण धावसंख्या मला सांगतायत माझ्यासोबत मिथून 39 धावफा धावफलकावर. स्कोर मोजून 39 इन द थर्ड ओव्हर. नितेशने स्वतःच्या जबाबदारी मात्र गोलंदाजी स्वीकारली, पण आतापर्यंत त्याचे तीन चेंडू, तीन खरपूस समाचार पिंट्या जोशीने घेतले, तीन उत्तुंग षटकार त्याने दाखवले स्क्वेअर लेग झोन मध्ये. फॉर द विकेट, हा चेंडू अप्रतिम आणि दर्जेदार, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल टायमिंग, अजून एक दर्जेदार षटकार. सुपर स्टार्ट बाय पिंट्या जोशी, अप्रतिम आणि दर्जेदार सुरुवात आपल्या संघासाठी. चार चेंडू, चार उत्तुंग षटकार, हा जो फटका होता खरं नेत्रदीपक होता, डोळ्यांचा पारण फेडणारा होता. अशा मुवमेंटला षटकार म्हणला की ज्या दिशेने मात्र चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर, आपला खूप सुंदर फुटवर्क दाखवलं, समय साधना, टायमिंग मात्र सुंदर होतं आणि चेंडू कव्हर झोनच्या डोक्यावर ना षटकारासाठी वाटचाल करतोय. सहा धावा मिळतात त्या पिंट्याला, सहा धावा मिळतात त्या नवापाडा संघाला. संघाही धावसंख्या जाऊन बसते ती दोन गड्यांच्या मोबदल्यात 45, स्कोर मोजून 45. संघ अडचणीत होता आणि त्या मुवमेंटला येऊन संघाला सावरलंय अप्रतिम फलंदाजी पिंट्या जोशीची. अजून एक अप्रतिम, फ्लॅट अँड फ्युरियस, चेंडू सीमारेषे बाहेर, पाच चेंडूतले पाच अप्रतिम आणि सुतर षटकार पिंट्या जोशीच्या बॅट मधून. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, हे त्याला मी निश्चितच हे शब्द मी त्यासाठी वापरले होते जेव्हा सुजित लाडोची क्रिकेट टुर्नामेंट आम्ही कव्हर केली होती, माझ्या करिअरमधली पहिलीच टुर्नामेंट पेंढारकरच्या मैदानामध्ये डोंबिवलीमध्ये. तेव्हा 16 धावांची विस्फोटक षटकारांची खेळी पिंट्याने साकारली होती.
पूर्ण स्पर्धेमध्ये आणि पाहूया त्या दिशेने वाटचाल करतोय का। आतापर्यंत 5 चेंडूत 5 षटकार,